नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मच्छिंद्र बांगर, नारायणढोळ तालुका जिल्हा अहमदनगर येथे माझं शेत आहे आणि या शेतामध्ये पडणाऱ्या पावसाचं दृश्य मी या व्हिडिओच्या माध्यमातून चित्रण्याचा प्रयत्न केला. याचं सरासरी विचार करत असताना एक गोष्ट नेहमी जाणवली की पावसाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी पाणी पडत असतं, ते वेगवेगळ्या नदीच्या माध्यमातून प्रवाहित होतं, शेतकऱ्याकडून ते साठवलं गेलं पाहिजे, त्याच्यासाठी शेततळी निर्माण केली पाहिजे. या ठिकाणी समोर दिसतं ही पाण्याची टाकी आहे. या पाण्याच्या टाकीमध्ये सुद्धा आम्ही वर्षभराचा पाण्याचा साठा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. या ठिकाणी लावलेली झाडे आहेत, त्या झाडांना ते पाणी वर्षभर पुरतं. हा जो पाऊस आहे, या पावसाच्या माध्यमातून पडलेलं पाणी तुमच्या लक्षात येईल की नदीच्या माध्यमातून प्रवाहित होतं. नदीच्या माध्यमातून प्रवाहित झाल्यानंतर त्याच्यावर कोल्हापुरी बंधारे निर्माण होणं ही काळाची गरज आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला शासनाकडे पाठपुरावा केला पाहिजे. शासन यासाठी अनेक प्रकारची अनुदानं देत आहे, योजना शासनाच्या आहेत, परंतु त्या योजना अंमलात आणण्याकरता आपण प्रयत्न केला पाहिजे. आता समोर तुमच्या लक्षात येईल की हा जो दिसतो हा कोल्हापुरी बंधारा नारायणढोळच्या शिवारामध्ये नदीवरती झालेला आहे आणि ते जे पडलेला पाऊस आहे त्याचं हे पाणी प्रवाहित झालेलं आहे आणि ह्या पाण्याची अडवणूक या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या माध्यमातून झालेली आहे. या बंधाऱ्यानंतरही पाणी प्रवाहित होतं आहे, बंधारा भरल्यानंतरही ते पाणी ओसांडून जात आहे, त्याच्यामुळे आणखी पर्यायी बंधारे निर्माण होणं काळाची गरज होती. हे लक्षात घेऊन तुमच्या लक्षात येईल की हेच पाणी पुढे जाऊन नवीन आणखी एका कोल्हापुरी बंधाऱ्यामध्ये साठवलं जातं. असे अनेक कोल्हापुरी बंधाऱ्यांनी पाणी अडवण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून झालेला आहे. शेतकऱ्यांनी स्वतःची शेततळी निर्माण केली तर 80 लिटरची शेततळी निर्माण करता येणं शक्य आहे आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला वर्षभर पुरेल, नवे नवे 2 वर्ष पुरेल एवढा पाणी साठा स्वतः निर्माण करणं शक्य आहे. शेती पडत नाही, शेतीत पीक येत नाही, शेतीतून उत्पन्न निघत नाही, या गोष्टीपेक्षा शेतीला भांडवल पाहिजे आणि तो शासनाच्या माध्यमातून.